काळी मोडाची मटकी बनवणार आहे. अशी मोड आलेली मटकी ती बनवणार आहे आपण. आणि त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. दोन कांदे भाजून घेतले आणि हे धणं आहे, हे तांदूळ आहे, ही डाळ आहे, लसूण, मिरच्या, खोबरं आणि कोथंबीर घालायची थोडीशी डाळ आहे. आणि हे सगळं आता तळून घ्यायचं आहे. हे आलं आणि खोबरं एकत्र परतून घ्यायचं मस्त. पूर्ण लाल असतं भाजून घ्यायचे. मसाला विसाल काय नाही घालून ते फक्त तांदूळ गाजरी घालायचे. त्याने मस्त लागत आहे. डाळ आणि लसूण म्हणजे तेल पट्टा आहे ना निघून जात. मिरच्या ह्या कट करून घ्यायच्या नाही तर मिक्सर गळती नाही. आता कांदा आहे ना शेवट परतून घ्यायचा आणि त्याच्यावर कांद्यावर आहे ना हळद टाकायची थोडीशी म्हणजे भाजीला कलर छान होतो. आणि असे भीती नाही होती जळजळ नाही होत काळ भाजी हळद अशी कांद्यावर टाकले तरी पण भाजी होती. पीठ टाकायचं. मसाले काहीच नाही घालायचं. मसाले जळकी होती करून पाहतो मी अशी भाजी भारी लागत. आपण इथे आहे ना मटकीला आहे ना फोडणी देऊन घेऊ कडीपत्तीची आणि परतून शिजायला टाकून घेऊ. आता शिजवायला थोडस मीठ हळद आणि घन पावडर टाकून शिजून घ्यायची मटकी. तोपर्यंत सौदा गार होतो मग मिक्सर मधून काढायला. हळद आहे ना तिकडंच कांद्यावर परत कागद टाकलेली पण मटकीला आहे ना थोडीशी हळद टाकत करतो आपण कधी. आता हे मटकीला आहे ना अशी वाप देऊन घ्यायची चांगली. बारीक काढायचं चिकन काढायचं एकदम सावधान म्हणून सौदा काढून घे. आता आपले हे मठ व्यवस्थित शिजले. आता आपण त्याच सौदा सौद्यामध्ये परतून घेऊ. त्या असं मस्त सौद्यामध्ये परतून घ्यायचे आणि मग त्याच्यात गरम पाणी टाकायचं. गार पाणी टाकलं टेस्ट येत नाही. गरम पाणी आणि चांगली टेस्ट येते. गरम पाणी टाकायचं असं गरम पाणी टाकून घेतलं. आता उकळून घ्यायची. झाली आपली मटकी. आता फक्त उकळ आणायचं. अशी तुम्ही एकदा करून बघा आणि कमेंट मध्ये कळवा कशी झाली.